शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक 5 मध्ये सुप्रसिद्ध निवेदक गुरुकदम प्रस्तुत चला जिंकूया पैठणी या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अदिती तटकरे, खारघर ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी अदिती तटकरे यांनी महिलांना आनंदाचे चार क्षण देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमामध्ये महिलांना शुभेच्छा दिल्या. गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय मंगळागौरचे असतील किंवा महिलांचे खास कार्यक्रम हे दर महिन्यामध्ये किंवा दर 6-7 महिन्यामध्ये एक अरेंज होतात, जेणेकरून महिलांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ त्या ठिकाणी मिळव. मी बऱ्याचशा वेळेस ज्यावेळेस महिलांच्या कार्यक्रमाला जाते त्यांच्या चेहऱ्यावर, आपण ज्यावेळेस व्यासपीठावर बोलत असते मी, त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर असं एक घरातली सर्व काळजी असते. म्हणजे बऱ्याचशा चेहऱ्यावर असं आपण वाचू शकतो की घरात घरी गेल्यावर आता भाजी काय बनवायची, चपाती बनवायची का भाकरी बनवायची, उद्या आज रविवार आहे, उद्या सोमवार, मुलांची शाळा, एप्रिल महिना, परीक्षा, पेपर कसा लिहिल आणि या सगळ्याची काळजी वडिलांपेक्षा आईला जास्ती असते. आणि त्यामुळे दिवसभर आई ही त्यांच्या पतीचा, सासू सासरे, मुलांचा विचार करत असते. आणि कुठे ना कुठेतरी तिला पण असं एखादी संध्याकाळ फ्री मिळाली असं वाटतं की आपण सुद्धा थोडं एन्जॉय करावं. आणि ती जर अशी असली की त्याच्यामध्ये पैठणी जिंकण्याची सुद्धा संधी आहे. पण त्या निमित्ताने तुम्हाला या ठिकाणी संधी मिळते एकत्रितपणाने येण्याची, एन्जॉय करायची. कारण बऱ्याचशा वेळेस आपण फार, म्हणजे ग्रामीण भागात असो किंवा शहरामध्ये असो, महिला म्हणून आपण एका सोशल ऑब्लिगेशनमध्ये असतो. आपण ज्या वेळेला घरातून बाहेर पडतो तर आपल्यावर बरेचसे रिस्ट्रिक्शन्स असतात, बोलण्यावर असतं, वागण्यावर असतं, आणि त्यामुळे मनमोकळेपणाने जगणं हे कुठे ना कुठेतरी आपण बाजूला ठेवून देतो. अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने ज्यावेळेला महिलांची संख्या ही 90% असते त्यावेळेला आपल्याला वाटतं की अरे आपण जास्ती आहोत आणि आपण आपल्या हिशोबाने थोडी एन्जॉयमेंट करू शकतो, ती आज तुम्हाला करण्याची या ठिकाणी संधी मिळाली आहे. आपण बऱ्याचशा वेळेस असे कार्यक्रम टी व्ही चॅनल्सवर बघतो आणि मग कुठे ना कुठेतरी आपल्याला वाटत असतं की आपल्याकडे व्हावं, जेणेकरून आपल्याला सुद्धा थोडी एन्जॉयमेंट करण्याची त्यानिमित्ताने संधी मिळेल. चला जिंकूया पैठणी कार्यक्रमामध्ये 10 महिलांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या कार्यक्रमामध्ये सहभागी सर्व महिलांना बक्षिसाचे वितरण यावेळी करण्यात आले.